अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मानवाच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या मानव अधिकार सेवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा जामनेर तालुक्यातील शहापूर येथे आयोजित करण्यात आला होता। संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पंडित पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी संघटनेमध्ये सक्रिय योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। याबरोबरच संघटनेची राज्यस्तरावर बांधणी करण्यासाठी सक्रिय सदस्यांची पदाधिकारीपदी नियुक्ती सुद्धा करण्यात आली। या कार्यक्रमाला मानवाधिकार सेवा संघटनेचे संपूर्ण राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री संदीपजी गौतम सर यांनी संपूर्ण भारतभर संघटन वाढविण्यासाठी प्रत्येक राज्यात संघटन वाढविण्याचा मोठा साहस केलेला आहे आणि कार्यकर्त्यांना जनसेवा करण्याची संधी दिलेली आहे। मैत्रिणींनो, आपल्या देशाचा इतिहास, आपल्या देशाची संस्कृती अतिशय समृद्ध आहे। संपूर्ण जगात जेवढी माणसं राहतात त्यातील निम्मे लोकांचे धर्म आपल्या भारतात जन्माला आलेले आहे। जगातले सगळे धर्म माणसांनी कसे जगावे हे शिकवतात, पण दुर्दैवाने सगळ्यांनी आपले धर्म लक्षात ठेवले आणि धर्माने शिकवलेली माणुसकी मात्र विसरून गेली। बांधवांनो, मला वाटतं एखादा धर्म असा निर्माण व्हावा जिथं माणसं भांडण करणार नाही, युद्ध करणार नाही। मैत्रिणींनो, आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संघटन येऊन 3 महिने झाले। मैत्रिणींनो, आमच्याकडे 6 केसेस आल्या। जेव्हा आम्ही त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी गेलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की त्या अत्याचाराच्या विळख्यात 10-10 वर्षापासून जखडून तोंड बंद करून परिवारासोबत त्रास सहन करत आहे, पण अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोलीस प्रशासन पोहोचू शकले नाही आणि त्यांना न्याय मिळाला नाही। त्यांची ती व्यथा ऐकून वाईट वाटले। काय सामान्य लोकांसाठी न्याय नाही, कायदा नाही? काय सामान्य लोकांनी अत्याचार सहन करत राहावं? तेव्हा मनाला वाटले की खरोखरच अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीच समाजसेवी संस्थांनी मानव अधिकार वाल्यांनी काम करायलाच पाहिजे। आणि तेव्हा मला वाटले की अशा संस्था प्रत्येक जिल्ह्यात कानाकोपऱ्यात पोहोचायलाच पाहिजे। मी सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले राजे छत्रपती शिवाजी महाराजांना अनुवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटनेचे माननीय संदीपजी गौतम ते दिल्लीवरून इथं आलेले आहेत। शिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील रेखाताई दुधलकर जिल्हा कार्याध्यक्ष तथागत कौशल खान जी जिल्हा काय जिल्हा कोषाध्यक्ष, त्याशिवाय या कार्यक्रमामध्ये बसलेले तमाम कार्यकर्ते, तमाम पदाधिकारी यांना मी आभार व्यक्त करतो। मित्रांनो, या कार्यक्रमासाठी औरंगाबाद जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, अशी वेगवेगळ्या ठिकाणची आलेली पदाधिकारी मी यांचंही आभार व्यक्त करतो। या शहापूरमध्ये मी पहिल्यांदा कार्यक्रमाला आलेलो नाही आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञातच आहे। आपण समाजाच्या कार्यक्रमाने मी बऱ्याच वेळा इथं आलेलो आहो, बऱ्याच वेळा मार्गदर्शन केलेले आहे। मित्रांनो, मानवाधिकार आपल्याला याचा लाभ घ्यायचा असेल आणि मानवाधिकार काय असतो हे थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहोत। बऱ्याच वेळेस आपल्याकडे नॉलेज असतं परंतु खरं नॉलेज आपल्याजवळ नसतं। मानवाधिकार एखाद्या ठिकाणी एखाद्या गरीब माणसावर अत्याचार होत असेल तिथं आपण मानवाधिकाराचा उपयोग करू शकतो। जो हक्कापासून लाभापासून वंचित असतो अशा ठिकाणी आपण हा मानवाधिकाराचा उपयोग करू शकतो। ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो, बरेच मंडळी इथं बसून आहे, आपण
जिल्हाध्यक्ष, कलेक्टर, मामलेदार, प्रांत किंवा विभागीय अधिकारी अशा कचेरींमध्ये आपण जात असतो आणि आपल्याला तो लाभ मिळत नसतो। याचा अर्थ काय झाला की तो लोकशाहीवर एक मोठा गदा आणण्याचं काम करतो। यासाठी यांना पडकार रूप पडकार देण्यासाठी हा मानवाधिकार असतो। संघटन मध्ये काम करणारा हर एक व्यक्ती जर या मानवाधिकारामध्ये असला तर त्या अन्यायाच्या विरोधात तो आवाज उचलू शकतो। या ठिकाणी काम करणारा इथे बरेच महिला बसून आहेत, बऱ्याच कार्यकर्ता आहेत, बऱ्याच जुळलेल्या पण आहेत, काही समाजाच्या याच्यामध्ये जुळलेले आहेत। समाजामध्ये फक्त समाजापुरतं एक लिमिटेड त्याचा एक एरिया असतो आणि आपण समाजापुरतंच काम करू शकतो, परंतु हा मानवाधिकार प्रत्येक ठिकाणी लागू होतो, प्रत्येक ठिकाणी ह्या मानवाधिकाराचा आपण उपयोग करू शकतो। मित्रांनो, आता बरेच असे उदाहरणं आहेत, आम्ही बरेच कामं केलेली आहेत, याची उदाहरणं पहिले पण मी तुम्हाला बरेच सांगितलेले आहेत। आणि जो कार्यकर्ता माझ्या नेतृत्वात असतो हे सर्वांना माहीत आहे की मी त्या कार्यकर्त्यावर कुठलाही प्रकारचा आचीव देत नाही, याची सगळी गवाही तुम्ही लोक सुद्धा देणारच। खरं आहे का खोटं आहे? तर मित्रांनो, काय असते की काम आपण करतो, लीडर बी बरोबर असला पाहिजे। आणि माझं तर चॅलेंजच असतं की कार्यकर्त्यांना कुठलाही अधिकारी दाद देत असेल, आपला अधिकार आपण लढाई मागतो, आपण अधिकार मागवतो, तो देतो झोडून काढा त्याला, पाहून घेऊ काय होत असेल ते। मग तो कलेक्टर असो, मामलेदार असो, प्रांत असो, अजिबात चिंता करू नका। येणाऱ्या काळामध्ये माझी मानसिकता अशी असेल की महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला गवाही देतो, महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्ह्यामध्ये 2 महिन्यामध्ये हा मानवाधिकार मी कोण्या कोण्यामध्ये पोहोचून टाकेल। मित्रांनो, ही माझी गॅरंटी राहिली तुम्हाला, कारण आपल्याकडे एकच दिव्यास्त्र आहे, हे महाशस्त्र आहे आपल्याकडे। मानवाधिकाराच्या माध्यमाने या समाजाला, वंचित असलेल्या लोकांना न्याय देणं, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणं, कोणाच्या जमिनी गेल्या, सरकारनं काही जमिनी घेतल्या, काही बिल्डर लॉबीनं काही जमिनी पचन पाडल्या, काही लोकांना नॉलेज नसतात त्यांच्या जमिनी मामलेदार तलाठी यांना लावून जमिनी नावावर गेल्या, अशा लोकांनाही आपण या संघटनेमार्फत आपण पडकार देणार आहोत। अशा काही केसेस असतील तर आणा तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला न्याय देऊ। हा का तुमची साथ आमची राहील। मित्रांनो, द्या लक्षात ठेवा, दादा बोलतो म्हणजे दादाच बोलतो। त्याचप्रमाणे 25 जिल्ह्यामधलं संघटन आता 2 महिन्यामध्ये उभं होऊन दे। आत्ताही आपलं केंद्रीय मानवाधिकार भारतामध्ये 9 राज्यामध्ये काम करत आहे। मित्रांनो, मी माननीय सरपंच साहेबांना विनंती करेन की त्यांनी शहापूर गावामधून त्यांच्या नेतृत्वाखाली जेवढी जास्तीत जास्त मंडळी जे अधिकारापासून वंचित आहेत अशी मंडळी, कारण सरपंच हे प्रथम नागरिक असतात गावाचे, त्यांच्याकडे ती बरीच लिस्ट असते, त्यांनी आमच्या या संघटनेमध्ये जोडून द्यावी। सन्माननीय व्यासपीठ व समोर माझे सर्व बंधुभगिनी, मला फार दिवसापासून पाहतो आहे मी पिंटू, समाजासाठी काही भरपूर काही करतोय आणि त्यास आमच्या वतीनं, आमच्या परीनं आणि सर्वांच्या सहकार्यानं आम्ही मदत करण्याचा प्रयत्नच करतोय। आणि त्यांनी टीम चांगली जोडलेली आहे आणि मोठमोठे लोक त्यांच्या पाठीशी आता आम्ही आमच्याबरोबर कायम असतो, आम्ही पाहतो, परंतु काहींना त्याची ओळख नाही आणि ही ओळख पटत का? आणि तर सर्वसामान्य माणूस आहे व म्हणून त्याची ओळख पटत नाही, पण आम्हाला माहिती आहे त्याच्या मागे कोण आहे, काय आहे, समाजाचं किती काम करतो आहे, आम्हाला जवळून पाहिलं आहे, त्यामुळे आम्हालाही माहिती आहे। नाही तर आम्हालाही वाटत होतं पुरे असाच आहे, पण आता आम्ही पाहतो की भरपूर सहकार्य करतात आणि पंडितांना जे संधी दिली बा त्याच्या त्याबद्दल मी आभारी आहे। बहुत बहुत धन्यवाद। रेखाताई दुधलकर, मराठी तो नहीं रहेगा लेकिन हिंदी में बोलेंगे, चलेगा ना? समझता है हिंदी? चलेगा, थैंक यू। कुछ कहने से पहले शिक्षा की देवी
ज्योतिबाई फुले के चरणों में सुमन अर्पित करता हूं। और आप सभी उपस्थित पदाधिकारी व सदस्यगण का हार्दिक स्वागत अभिनंदन। आज इस केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन शाहपुर तालुका जामनेर जिला जलगांव के अंतर्गत आप सभी का हार्दिक वंदन अभिनंदन करता हूं। विशेष रूप से खूब चांगला कार्यकर्ता उपस्थित आहे। अपले डोंगरेताई रेखा दुर्गताई आणि कौसर खान, मैं उनको बहुत बहुत धन्यवाद और हार्दिक स्वागत अभिनंदन करता हूं अपनी तरफ से, जिन्होंने इस कार्य को सफल बनाने के लिए अपने आप को समर्पित किया। और तालुका अध्यक्ष विजय पॉपेट पाटिल, जिन्होंने अथक परिश्रम करके इस कार्यक्रम को लगाया और आप लोगों की उपस्थिति करने में सहयोग प्रदान किया, मैं उनका भी बहुत बहुत हार्दिक वंदन अभिनंदन करता हूं। इसी तरीके से केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन को इस शाहपुर जामनेर तालुका के अंदर दिन प्रतिदिन बढ़ाने का काम करेंगे। और यहाँ उपस्थित डिप्टी सरपंच, उनका भी हार्दिक स्वागत अभिनंदन है और तमाम साथी माता बहने एवं भाइयों का हार्दिक स्वागत अभिनंदन करता हूँ। और आज इस कार्यक्रम का रूप देने का कुछ एक और भी महत्वपूर्ण सूचना है जो आज मैं आप लोगों के सामने जारी करना चाहता हूँ। दिल्ली से चल के आया मैं यहाँ, लगभग 24 घंटे ट्रैवल करने के बाद आपके तालुका में पहुंचा हूँ। लगातार 24 घंटा ड्राइव करने के बाद हम आपके शाहपुर गांव में पहुंचने का काम किए हैं। साथियों, बहुत ही समय लगा यहाँ पहुंचने के लिए, लेकिन आप लोगों को देख करके बड़ी खुशी हो रही है कि आप लोगों ने अपना समय निकाला केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन के लिए, इस कारवा के लिए, और कुछ जानने के लिए कि आखिर में ऐसी क्या व्यवस्था है केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन में जिससे आपके हक और अधिकार की लड़ाई लड़ी जा सकती है, या आपके समक्ष जो आपके पदाधिकारी हैं, आपके सहयोगी हैं, वह आपके साथ कैसे सहयोग प्रदान कर सकते हैं। आज बहुत महत्वपूर्ण अनाउंसमेंट है जिसे मैं करने वाला हूं, क्योंकि दो दिवसीय बैठक मुंबई में करने के बाद मुझे यह चुनाव करना पड़ा, जिसमें आज उपस्थित हैं जिनका आज यहां पर अनाउंसमेंट होने वाला है कि कितना संघर्ष के बाद, कमिटी से बैठक करने के बाद, बहुत सारी जानकारियां आदान प्रदान करने के बाद, बहुत सारा अपोजिट प्रश्नों का उत्तर देते हुए हमने उनका चुनाव करने का काम किया। आज हमारे बीच में उपस्थित हैं पंडित दादा पाटिल, जिनको हम महाराष्ट्र के प्रदेश उपाध्यक्ष केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन के तहत नियुक्त करते हैं, और आज के बाद उन्हें पूरे प्रदेश में चल करके काम करने का अधिकार होगा, पूरे प्रदेश में शासन प्रशासन के साथ वार्ता करने का अधिकार होगा, शासन प्रशासन के बीच जाकर के जनता की विशेष योजनाओं के बारे में जानकारी देने का अधिकार होगा, संविधान के दायरे में रह करके पूरे महाराष्ट्र प्रदेश में काम करने का अधिकार होगा। मैं चाहता हूं एक बार वह मंच से खड़े हो जाएं ताकि सभी लोग एक बार खूब मोटी ताली के साथ उनका स्वागत करें जिन्होंने आपके गांव में आकर के शपथ ग्रहण का काम कर रहे हैं। और यहाँ उपस्थित विजय भाई और रेखा ताई, डोंगरे ताई, रवि भाई, सभी लोग मिल करके मैं चाहूंगा उनको सम्मान दें, पुष्प गुच्छा दे करके आज यहाँ पे स्टेज पर उनका सम्मान करें एक साथ में, एक ग्रुप में, क्योंकि आपके बीच में यह एक बहुत बड़ा रोल प्ले करने वाले हैं। आज के बाद है आपको दिन रात चल के आपका सहयोग देने का काम करेंगे, आपके साथ रह करके आपके सुख दुख में साथ देने का काम करेंगे। सभी दे दीजिए, तो सभी लोग एक बार जोरदार तालियों से स्वागत करें दादा पंडित भाई पाटिल का, जिन्होंने समाज के लिए अपने आप को समर्पित किया और इस केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन के बैनर तले समाज में चल करके अन्याय के खिलाफ लड़ाई लड़ने का जो संकल्प लिया इन्होंने, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद देते हुए। और हम चाहते हैं कि आज के बाद पंडित दादा पाटिल हर परिवार को अपना परिवार समझेंगे, हर गरीब व्यक्ति को अपना परिवार समझेंगे, उनके हक और अधिकार की लड़ाई लड़ने का काम करेंगे। और जगह जगह पे जहां भी लोगों को जरूरत पड़ेगी, अगर कोई फोन करता है, अपनी समस्या सुनाता है, तो उसकी समस्या अपने परिवार के जैसे समझ करके आगे लेके जाने का काम करेंगे। मैं अपनी तरफ से, पूरी राष्ट्रीय कमेटी की तरफ से, केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन नई दिल्ली की तरफ से पंडित दादा पाटिल को बहुत सारे हार्दिक शुभकामनाएं देता हूं, शुभेच्छा देता हूं, किसी तरीके से समाज में रह करके समाज के कारवां को आगे बढ़ाने का काम करेंगे।
अच्छा महिला अध्यक्ष रेखाताई तुदुलकर, जिन्होंने कई जिलों में कई तालुकाओं में चल के संगठन को बनाने का काम किया है, उनको आज मैं इस स्टेज से बताना चाहता हूं किसी तरीके से वो और जिलों और तालुका में चल के काम करते रहे और उनको जल्द ही संगठन में और भी अच्छे उपहार से पुरस्कार से सम्मानित किया जाएगा और इसी तरीके से वह करते रहें। और विदर्भा की जो टीम है उसके अभी तक महिला अध्यक्ष के रूप में रेखा ताई तुदुलकर अपने कारोबार को आगे बढ़ाती रहें और उम्मीद करता हूं कि जल्द से जल्द और भी कुछ केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन के द्वारा शाहपुर में देखने को मिलेगा। हम जल्द ही आएंगे बहुत सारी व्यवस्थाओं के साथ और आपकी समस्याओं को दूर करने के लिए। इसी सभी शब्दों के साथ अपनी वाणी को विराम देता हूँ। नमस्कार, धन्यवाद, पुनः भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।